नमस्कार, सुजाता शिवण क्लासमध्ये स्वागत करते। तर आज आपण ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत। तर मी एक तुम्हाला नवीन डिझाईन आज दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। उंची आहे 14.5, रुंदी आहे 11 आणि आर्म होल आहे 6 आणि शोल्डर आहे 5.5। 8.5 गळा उंची आहे, 3 इंच घेतला आहे खालच्या साईडला, वरती 2.5 इंच घेतला आहे गळा। आता याला आकार देऊन घ्यायचा आहे, तर ही आकार देऊन घेत आहे बघा। हा गळ्याचा आकार घेतला आहे, हा कॅनव्हस पेपर आहे, तर ह्या कॅनव्हस पेपरवरती पण आपण आकार देऊन घ्यायचा आहे। आपण जे अस्तरवरती मापे टाकले आहे ते कॅनव्हस पेपरवरती टाकून आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, हा आकार देऊन घेतला आहे। आता हे साईडचं आहे ते कट करून टाकायचं, आणि आपण जे आखून घेतलं आहे ते ह्या बाजूला पण दिसत आहे त्याच्यावरूनच ते आखून घ्यायचं। तर बघा, हे आखून झालं आहे, पीस अंतरून घ्यायचा, त्याच्यावर अस्तर टाकून घ्यायचा आणि हा कॅनव्हस पेपर त्याच्यावरती ठेवायचा आणि पिन लावून घ्यायचा मध्यभागी बरोबर अस्तरच्या, कॅनव्हसचा मध्यभाग आणि अस्तरचा मध्यभाग अशा पद्धतीने व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या, आणि जो आपण गळ्याचा आकार काढून घेतला होता त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची। नवीन शिकणाऱ्यासाठी खूप सोपी पद्धत आहे। तर त्या पिना काढून घेतल्या आहेत, गळा कट करून घ्यायचा आहे। कट लावून घ्यायचे आणि उलटं करून घ्यायचं, सवसं करून घ्यायचं। याला दाब टीप देऊन घ्यायची, व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता हा अस्तर आणि पीस जोडून घ्यायचा, याला शिलाई मारून घ्यायची, सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची। याला अस्तर हाताने व्यवस्थित घ्यायचा पसरून, नाहीतर आत म्हणजे घड्या पडू शकतात, तसं होऊ द्यायचं नाही। जास्त कपडा आहे तो कट करून घ्यायचा, जास्तीचा कपडा कट करून झाला आहे। आता याला टक्स मारून घ्यायचे आहेत, पाठीमागच्या साईडला टक्स मारून घ्यायचे। आता कमरपट्टी लावून घ्यायची, कमरपट्टी लावून झाली आहे। आता ही आतल्या साईडला अशी व्यवस्थित पट्टी लावून घ्यायची, ही कमरपट्टी अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायची। तर झाली आहे लावून बघा। तर आता याला डिझाईन करायचे आहे, तर मी असे चौकोन काढून घेतले आहेत, साडीचा कलर अशा कलरचा आहे म्हणून मी या कलरची डिझाईन करण्यासाठी हा कपडा घेतला आहे, साडीचाच आहे। तर हे असे डिझाईनसाठी मी
हे कोन करून घेतले आहेत। तर बघा आता हे जोडून घेतले आहे। तर अशा पद्धतीने हे कोन जोडून झाले आहेत। तर आता ह्या साईडला 3 इंचावरती टिक करून घ्यायची, ह्या साईडला पण 3 इंचावरती, आणि ही आपण लेस लावणार आहोत तिथे। आणि ती ही बॉर्डर आहे साडीची। आता हे खडूच्या खडूने असं टिक करून घ्यायची आणि ही बॉर्डर आपल्याला इथे लावायची आहे। तर बघा कशा पद्धतीने लावत आहे। तर अशा प्लेट आपला पाडून घ्यायच्या आहेत, अशा छोट्या छोट्या प्लेट पाडून घ्यायच्या आहेत। जी ही साडीची बॉन्ड्री आहे ती पूर्ण आपल्याला डिझाईनमध्ये बसली पाहिजे, त्याच्यात डिझाईन झाली पाहिजे। अशा पद्धतीने प्लेटा पाडू शकता तुम्ही। तर बघा तर आपली बरोबर बसली आहे। तर ह्या प्लेटा पाडून झाल्या आहेत। आता तशाच आहेत ते, तशाच खालच्या साईडलाही आपण ती शिलाई मारून घ्यायची। जशा आहेत तशाच प्लेटा, त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची। तर बघा ही किती छान दिसत आहे डिझाईन। तर अशा पद्धतीने ही झाली आहे आपली साडीची बॉर्डर लावून डिझाईन केली आहे। आता ह्याला लेस लावून घ्यायची। तर पहिल्यांदा गळ्याच्या साईडला ही लेस लावून घ्यायची, डबल शिलाई लावून मारून घ्यायची। आता ती साडीची बॉर्डर आहे त्याला पण अशी शिलाई, जो काट आहे त्याला पण अशी शिलाई डबल मारून घ्यायची लेस लावून। खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायची। तर बघा ही अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची, डबल शिलाई मारून घ्यायची। आता वरच्या साईडला लेस लावून घ्यायची गळ्याच्या। इथे हे थोडंसं कट करून घ्यायचं आणि पण त्याच्यावरती पण अशी लेस लावून घेतली आहे। ह्या साईडला पण तशाच पद्धतीने लेस लावून घ्यायची। बघा खूप छान आपले डिझाईन तयार झाले आहे, तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। लाईक आणि शेअरही करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली ही डिझाईन। आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। चला तर धन्यवाद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।